ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. देशाच्या संरक्षण विषयक महत्वाची माहिती व लष्करी कारवाया संदर्भात माध्यमांशी गोपनीय माहिती बेजबाबदारपणे उघड करणाऱ्या संपादक अर्णब गोस्वामी याला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमदार सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाच्या फिट इंडिया योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीच्या शाळांना शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची आहे. यासाठी शाळांनी नोंदणी केली असून आता पुढे कुठलीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे जिल्हा क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या चोरीच्या घटनांप्रकरणी एका अटल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 6,38,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. धारणी येथील उपविभागीय कार्यालयात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. मेळघाटच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला चालना द्यावी व रोजगारही निर्माण करावा यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय प्रशासकीय कामे प्रत्येक शासकीय यंत्रणांनी जाणीवपूर्वक करावी असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांनी शहरातील सर्व शासकीय व खासगी हॉस्पिटलच्या संचालकांची बैठक घेतली. या दरम्यान अग्निशमन सुरक्षेचा आढावा घेऊन दक्षतापूर्वक उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या. स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोर्शी येथील प्रज्ञाविहार प्रज्ञा कॉलनी येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले निःशुल्क अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सध्या वडाचे वृक्ष दुर्मिळच आढळून येत असले तरी जागे अभावी आता वडवृक्षाची तोड केली जात आहे. असाच एक प्रकार न्यू गणेश कॉलनी येथे समोर आल्याने मनसेच्या वतीने या संदर्भात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. चौधरी चौक ते विलासनगर मार्गावरील नेमाणी कॉटन जिनिंग मध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून स्वाहा झाला. तब्बल 3 तास प्रयत्न करून अग्निशमन विभागाने 5 बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. लहान बंजारा समाजातल्या स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा तसेच त्यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी भारतीय बंजारा समाज कर्मचारी संस्थेने केली आहे. अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित तांडव या वेबसिरीजमध्ये हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह संवाद दाखविल्याबद्दल तांडव विरोधात हिंदू संघटनांमध्ये रोष उफाळला आहे. तांडव वेबसिरीजचे प्रदर्शन थांबवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.